अंगणवाडीत गेलेल्या 3 बालकांची बुलढाणा शहरातून अपहरण करण्यात आल्याची घटना 15 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. बुलढाणा शहरातून 15 जुलै रोजी दुपारी 1 वाजतापासून गायब झालेली 3 लहान मुले बंद कारमध्ये सापडली होती. यात 2 मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर यातील तिसरी मुलगी सहर ही जिवंत सापडली आहे. हा प्रकार मध्यरात्री 3 वाजता समोर आला. सहर हिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अंगणवाडीतील गेलेले 3 बालकांचे बुलढाणा शहरात अपहरण करण्यात आल्याची घटना 15 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शहरातील CCTV ची तपासणी केली. मात्र या बालकांचा थांब पत्ता लागला नव्हता. तर 16 जुलै रोजी रात्रीपासून गुरुपौर्णिमा लागत असल्याने हे अपहरण नरबळीसाठी झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काल झालेला प्रकार काय नेमका होता आणि किती लोकांना? बुलढाणा शहरामध्ये गोळीपुरा इथे राहणारे हमीद चौधरी यांची मुलगी कुमारी शहर ही अंगणवाडीमध्ये शिक्षण घेते. तिच्यासोबत तिच्या आत्याची 2 मुलं परतवाडा येथील शेख आहिल शेख जमील आणि शेख आजिम शेख शामीर हे काल 10 वाजता अंगणवाडीमध्ये गेले होते आणि 12-12:15 अंगणवाडी सुटल्यानंतर ज्या अंगणवाडीमध्ये खिचडी वगैरे मिळते ते घेऊन ते घरी आले आणि घरचे आई वडील आपापल्या कामांसाठी बाहेर असताना ते खेळत खेळत बाजूच्याच गल्लीमध्ये एका कारमध्ये जाऊन बसले आणि त्या ठिकाणी गुदमरून त्या 2 मुलांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि कुमारी सहर ही तिची तब्येत चांगली आहे. सध्या तिच्यावर ICU मध्ये सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा या ठिकाणी उपचार चालू आहे. बुलढाणा शहरातील गावलीपुरा भागात राहणारे शेख हनीफ शेख हिरा यांचे 2 नातू, 1 नातू कुमारी सहर शेख हमीद वय 4, शेख साहिल शेख जमील वय 5 आणि शेख अजीम शेख समीर वय 6 हे नेहमीप्रमाणे 15 जुलै रोजी सकाळी जवळच अंगणवाडी केंद्रात गेले होते. दुपारी 12 वाजेपर्यंत ते घरी परत येणे अपेक्षित असताना 1 वाजेपर्यंत तिघेही परतले नाही. त्यामुळे घरच्या मंडळींनी अंगणवाडी केंद्रात जाऊन पाहणी केली असता तेथे ही बालके आढळली नाही. यानंतर संपूर्ण शहरात या बालकाचा शोध घेण्यात आला, मात्र ते न मिळाल्याने संध्याकाळी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली. 3ही बालकांचे अपहरण झाल्याची शक्यता असल्याने या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गावडीपुरा परिसरातील लागलेल्या CCTV कॅमेऱ्याची मदत या कामी घेतली होती. त्याच रात्रीपर्यंत कुठलीही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. तपासाच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी लगतच्या परिसरात तपासण्याचे ठरविले. यात नगरसेवक मोहम्मद अफसर यांना सोबत घेऊन प्रत्येक घराची तपासणी केली. त्यानंतर टिपू सुलतान चौक समोरील गावडीपुराला लागून असलेल्या एका घरासमोर उभ्या असलेल्या लाल कारजवळ जाऊन पोलिसांनी काचेमधून आत पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कारमध्ये पोलिसांना काहीतरी आढळले. यावेळी पोलिसांनी काचेला ठोकले असता मुलगी सहर उठून बसली व तिने पोलिसांना आत असल्याचे भासवले. मग पोलिसांनी तातडीने कारचे दार उघडले. त्यात 2 मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. दरम्यान तिघांनाही उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील शेख साहिल शेख जमील आणि शेख अजीम यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती बुलढाणा येथून RN News चे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.